नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा हा व्हिडिओ मराठीमध्येच असणार आहे. चला तर आषाढी एकादशीनिमित्त साबुदाणा खिचडी कशी करायची ती आपण पाहू. इथे मी या वाटीने दोन वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि दोन वाटी साबुदाणा घेतला तर एक वाटी पाणी घेऊन हा साबुदाणा 4 ते 5 तास भिजवून घेतलेला आहे. एक उकळलेला बटाटा, एक चम्मच जिरे, इथे मी अर्धा वाटी शेंगदाणा भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर याला मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक केलेला आहे. खूप बारीकही नको, म्हणजे त्याला आपण दरदरा म्हणतो तशा प्रकारे हा कूट ठेवायचा. 4 ते 5 मिरच्यांची पेस्ट, 2 चम्मच लिंबाचा रस. इथे एका कढईमध्ये 2 मोठे चम्मच तेल घेतलेले आहे आणि तेल व्यवस्थित गरम झाले आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरा. जिरा आपला फ्राय झाला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत उकडलेला बटाटा. बटाटा उकडलेला जरी असला तरीही आपल्याला तो तेलामध्येच टाकायचा आहे आणि 3 ते 4 मिनटं व्यवस्थित बटाटा तेलामध्ये फ्राय करायचा आहे, म्हणजे शिजू द्यायचा आहे. झाल्यावरती मिरचीची पेस्ट तुमच्या हिशोबाने, तुम्हाला जसं तिखट आवडतं त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. मी इथे 1 ते 1.5 चम्मच मिरचीची पेस्ट घेतली आहे आणि सर्व मिश्रण तुम्हाला साधारण 2 मिनटं शिजवू द्यायचे आहे. त्यानंतर आपण यात मीठ घालूया, मिक्स करून घेऊ. आता आपलं हे सगळं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत साबुदाणा आणि सोबतच शेंगदाण्याचा कूट. इथे शेंगदाण्याचा कूट मी थोडा थोडा टाकणार आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यावरती व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊ. आणि इथे व्यवस्थित मिश्रण मिक्स झालं. आता मी उरलेला पूर्ण शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आणि सोबतच 2 चम्मच लिंबाचा रस. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि साधारण 2 ते 3 मिनटं व्यवस्थित मंद आचेवर शिजवून घेऊ. आता इथे आपला साबुदाणा व्यवस्थित झालेला आहे. तो एकदम जास्त स्टिकी पण नाही आणि खूप कोरडाही झालेला नाही. तर अशा प्रकारे ही साबुदाणा खिचडी एकदम रेडी आहे.